दरम्यान राज्यात सत्ता संघर्ष होण्याआधी फक्त ईडी, सीबीआय, एनसीबी आणि एनआय या चार केंद्रीय तपास यंत्रणेची नावं राज्यातल्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि सत्तांतर झाल्यानंतर एसआयटी, एसीबी या राज्य तपास यंत्रणांची नावं राज्यात आता गाजू लागली आहेत. आता तर ठाकरे गटातील नितीन देशमुखही एसीबीच्या रडारवर आले. पाहूया यासंबंधीचा स्पेशल रिपोर्ट. ईडी गेली, एसीबी आली, सीबीआय गेली, एसआयटी आली. अहो आपल्या राज्याला ईडी माहिती होत, इन्कम टॅक्स माहिती होत, सीबीआय माहिती होत, एनआयए माहिती होत, पण एसआयटी आता नवीनच यांना कळायला लागली. काही झालं की कुणी उठायचं, एसआयटी लावा की लगेच इकडनं उत्तर, ठीक आहे हे तपासून घेतो आणि हे योग्य असेल तर मी एसआयटी लावतो. अरे काय लावतो करतो. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनात अजितदादांनी केलेलं हे विधान, त्यानंतर राज्यात एसआयटी आणि एसीबी याची चर्चा सुरू झाली आहे. आणि त्याचं कारण आहे ठाकरे गटाच्या तिसऱ्या नेत्याला आलेली एसीबीची नोटीस. शिंदेच्या बंडावेळी सुरतेहून पळ काढल्याचा दावा करणाऱ्या नितीन देशमुख यांना आलेली एसीबीची नोटीस. बंडानंतर ठाकरे गटाच्या 3 आमदारांना अँटी करप्शन ब्युरोची नोटीस आली. आधी रत्नागिरीतील राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींना बेकायदेशीर मालमत्ता प्रकरणी एसीबीची नोटीस आली. नंतर सिंधुदुर्ग मधील कुडाळचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना घराच्या बांधकाम प्रकरणी एसीबीची नोटीस आणि चौकशीही झाली. त्यानंतर आता अकोल्याच्या बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना वैयक्तिक मालमत्ता प्रकरणी एसीबीची नोटीस आली आहे. अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये 353 गुन्हा दाखल नागपूर नगरमधून करण्यात आला आणि ही तिसरी नोटीस. आता चौथ्या नोटीसची ईडीची मी वाट पाहता, तिसरी झाली चौथी ईडीची मी वाट पाहता आणि आम्ही यांची सर्व मानसिकता केलेली आहे. हे झालं एसीबीचं. आणखी एका संस्थेची चर्चा राज्यभर होऊ लागली आहे, एसआयटी म्हणजेच स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम. 10 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनातील 4 दिवसात 3 एसआयटीची स्थापना झाली. प्रकरण क्रमांक 1, दिशा सॅलियन प्रकरणात एयू वरून आदित्य ठाकरेंवर होणाऱ्या आरोपांवरून फडणवीसांकडून एसआयटीची घोषणा झाली. प्रकरण क्रमांक 2, राहुल शेवाळेंवर एका महिलेने केलेल्या आरोपांवरून एसआयटी चौकशीचे उपसभापती नीलम गोरेंचे निर्देश. प्रकरण क्रमांक 3, एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंवर मुक्ताई नगरचे आमदार चंद्रकांत पाटलांकडून एसआयटी चौकशीची मागणी आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून एसआयटी चौकशीचे आदेश. नाविन्य असं काही राहिलेलं नाही. विरोधी पक्षावर अशा प्रकारच्या केसेस करणं, आणखी काही यंत्रणा त्यांच्या विरुद्ध लावणं, याच्यामध्ये आता काही न्यूज अशी काही राहिली नाही असं मला वाटायला लागलं. आता विरोधकांचं म्हणणं आहे की हे सगळं राजकीय द्वेषापोटी सुरू आहे. आता काय खरं आणि काय खोटं हे सत्ताधारी आणि विरोधकांनाच माहित. पण राज्यात गेल्या 3 वर्षापासून चालू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्यातील जनतेच्या राजकीय ज्ञानात आणि शब्दकोशात मात्र भर पडू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.